शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नर्मदा थोडं पाणी दे ग. नर्मदा नर्मदा, ए नर्मदा, आवा, आवा, ऐका की. अगं झोपू दे ग. आवा, नर्मदा नाही ना. असं आत. नाही बघून आली आत मध्ये पण नाही ती. नाही म्हणजे? हा म्हणजे आम्ही इथं झोपलो होतो पण ती इथं नाही आता. अगं आत असल. नाही आत पण बघितलं. आत पण नाही ती. मग आपण नाही कुठंच नाही ती. तू थांब इथंच, मी आलोच. नर्मदा, नर्मदा, नर्मदा. दारात परसात कुठे दिसणं आली काय? अग तू रडू नकोस. आता काय करायचं आपण? कुठं असलो माझे नर्मदा? आता मी तरी काय सांगू? कुठे उडकायचं आपल्या पोरीला? मी एक काम करतो, गावात जाऊन बघून येतो. तू इथंच थांब. थांबाजी, मी पण येते तुमच्या संग. चल. सापडली का? नाही किंवा नाही सापडली. नर्मदा, आपण देवी आईकडे जाऊया का? होय होय. आली आली ताय ताय. अरे तू कशा पाय आलाय आतमध्ये? अरे वाईस दम खाकी मग बोल. आली. तू कशा बाई आलाय आतमध्ये? तुला म्हणलं नव्हतं जो पतूर ती येत नाही तो पतूर आतमध्ये येऊ नको. तिला घेऊनच आतमध्ये ये म्हणून. अग वय की पर तरी बी आलास. जा बाहेर जा. अग मी काय म्हणतोय ऐकून तर घे. मी काय बी ऐकणार नाही. मी तर का बरं येळ लागतोय तेच कळना. तुला एकच काम दिलं होतं ते बी जमाना वय. अग पर मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे. अग ऐक किंवाच सांग सांग बाबा. अग अग ती नर्मदा येत आहे आपल्या घराकडे चालत. का खरं सांगतोय वय? अग वही तर. तिला घरात घेऊन यायच्या अगोदर कशाला?
तिथं? अग मी म्हटलं आधी तुला येऊन सांगावं. देवी आई पावली बघ. होय ईशा यायला खरंच तुझा घाऊ आया नाही गेला बघ. म्हणलं होतं ना तुला. होय खरं आहे. आता तिचं माझं लगीन होणार. आता आपले दिस बदलणार. वय आणि मग निस्तर दहनच दहन. तर घरला होते. घरला जायला पाहिजे. आता कोण बसलंय म्हणायचं तिथं? अरे ही तर मळ्या आहे. मळ्या आबा. वय बर तू हिथ काय करतीय? मी हिथ देवांची पूजा करतीय. अगं म्या कुठे जाणार? म्या घरला चाललो होतो तेव्हा बघितलं की तो कोण तरी बसले. म्हणलं बघावं कोण हाय काय करतय, तर तू दिसलीस म्हणून वाईस थांबलो. पर तू इथं कशी काय? अरे मी याच्या अगोदर पूजा केली होती. स्वतःच्या हातानं पिंड तयार केली होती. देव माझ्यावर प्रसन्न झाले होते. मला दर्शन भी दिलं होतं. म्हणून करती असं पूजा? अग पर तुझी भक्ती बघून देव दुधाच्या पिंडीच्या रूपानं तिथं आला आहेत की राहणार? वय आणि मी मंदिर भी बांधणार आहे तिथं. वय ते भी होईल. अग देवांचा आशीर्वाद आहे तुझ्या डोक्यावर. तू जे जे म्हणशील का नाही ते समग पुरं होईल बघ. देवांच्या आशीर्वादाचा हात आहे तुझ्या डोक्यावर. आता माझच बघ की म्या आणि माझी पाच पोरं देवांची रोज पूजा करतो. त्यांचा संसार माझ्या पोरांचा संसार सुखानं चाललाय बघ. समधी देवांचीच कृपा आहे ना. व आता काय झालं ग? काय नाही. आता सांगणार आहेस का नाही? आता काय सांगू आणि कस सांगू? ही बघ जी काय असेल ती सांग. मनात काय बी ठेवू नकस. आबा देव म्यास रे दर्शन देत नाही र. देव दर्शन देत नाही ते नाही. असं कस होईल? अग देव आपल्या भक्ताला दर्शन देणार नाहीत वय. अरे मला ते असंच वाटलं होतं आबा. देव माझ्या मरून असे चालले होते. मी ते असली हाक बी मारली पण त्यांनी माझ्याकडे बघितलं बी नाही. अग काय सांगतीयस हे? भय जे खरं आहे तेच सांगते आबा. अग पर त्या परीस तू त्यांची जाऊन भेट का नाही घेत? अरे ना वाड्यावर गेले होते पण नाही भेटले देव.
तू गेली होतीस वय राजवाड्यावर पण नाही भेटले ते पण मला तर भेटले देव 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 तुला भेटले होते वय कुठ राजवाड्यावर त्यांच्या पायावर डोकं ठेवा गेलो होतो म्या त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांचं दर्शन घेतलं तुला खरंच देव भेटले होते वय मी आधी गेले होते वाड्यावर पण मला नाही भेटले मग मला दर्शन बी नाही दिलं र देवी भेटली होती देव नाही तिथे काय होय त्यामुळे तू गेलीस तरी चालेल ते तुला सहज भेटले म्हणून तुला त्यांचं महत्व कळलं नाही तुझ्या भक्तीवर ते प्रसन्न झालं याचा अर्थ त्यांनी तुला कधीही भेटावा असा होत नाही काय ग नाही काय नाही ते देवी भेटली होती तिथं पर देव काय भेटले नाही पर मला त्यांचं दर्शन झालं देव मला म्हणले बी याच्या पुढं रोज मला त्यांच्या समोर हिरा ठेवायचा आहे आता तर मला ठाव झाला आहे बघ काय माझं काय बया चूक झाले आहे म्हणून देव मला दर्शन नाही देत ओरी एक सांगू का काय देवांच्या मनात काय आहे ते आपल्याला काय बी समजत नाही बघ देव तुझी परीक्षा बघत असत्या परीक्षा वय जशी त्यांनी माझी परीक्षा घेतली का नाही तशी ती जेव्हा रानात होत का नाही तेव्हा त्यांनी मला रानात बोलावलं माझ्या पाची पोरासनी घेऊन ये म्हणलं म्या माझ्या पोरासनी घेऊन तिथं गेलो तेव्हा ते मला म्हणलं आणि म्या बी देवांचा शब्द आहे म्हणल्यावर माग पुढं बघितलं नाही आणि पोरांचा जीव घेतला खरं वय पर तवा मला कुठं ठाव होत की देव माझी परीक्षा घेतात म्हणून हा बर पर देवांनी पोरांचा जीव घ्यायला सांगितलं तुला ही परीक्षा होती वय त्यांनी जे सांगितलं तेच म्या केलं हे तर मला ठावच नव्हतं रे म्हणून तर सांगतोय नव तुला देव पण तुझी अशीच परीक्षा बघत असत्याल कुणी सांगाव मला तर कळतच नाही आबा का माझ्या हातून असं काय चुकीचं घडलंय का देव माझ्या संग असं वागतय एक ध्यानात ठेव पोरी देव आपल्या भक्ताला कधीच लांब ठेवत नाहीत तुझा त्यांच्या विश्वास आहे नव भाई झालं तर मग पोरी तू तुझ्या परीनं देवाची भक्ती कर पूजा कर देव तुला नक्की पावणार बघ देव तिज भल कर येतो मी जोगेश्वरी जोगेश्वरी काय झालं अगं बाहेर नर्मदाचे आई वडील आले आहेत ते इथे आले आहेत आणि त्यांना तुलाच भेटायचंय अगं हो ते खूप रडतायत पण काय झालं हे सांगत नाहीयेत एक काम करा त्यांना इथे घेऊन या हो चल आली हाय आली हाय कुठं आहे मग ती अग आता मला काय ठाव अरे एक काम दिलं तुला ते भी जमाना वय ताय अग मी खरं सांगतोय मी माझ्या सावताच्या डोळ्यानं बघितलं होतं तिला येताना अग मी खरं सांगतोय
मग काय जमिनीने गिळलं का माराने उडाली? अग आता ते मी काय सांगू, आता कोणाची अंग घेऊन सांगू म्हणजे तुझा विश्वास बसेल? मग असं असल तर ती खरंच कुठं गेली? काय करताय? उठा. काय कराव, काय सुचत नाही बघा. काय झालंय? आमची पोरगी, आमची नर्मदा कुठं बी दिसत नाही. शोधून नमला मी तिला. ठाऊक आहे मला. कुठं आहे आमची पोर? आम्ही समजीकडे हुडकलं, कुठं गावली नाही बघा. त्या दगडाबाईचे कारस्थान आहे. तिने पुन्हा एकदा तिच्या शक्तीचा गैरवापर केला आहे. तर देवी आई, आता आम्ही काय करावं? तुमची मुलगी सुखरूप आहे, काळजी करू नका. आम्ही आता तिला कुठे शोधूची? तिला कुठेही शोधण्याची आवश्यकता नाही. तुमची मुलगी तुमच्या घरी सुखरूप आहे. आणि त्या दगडाबाईला देखील इथे यावं लागेल. चटका बसला. तुला बी म्हणजे तुला बी ताय आग हे काय आहे? अरे मला काय ठाव. अग समते अंगाची आग आग होती ताय. होय रे माझ्या मी आग ताय ही समज काहीतरी येगळ आहे बघ. होय रे तू कशाला त्या पोरीच्या नादाला लागली असशील? अरे मला काय ठाव आता. अग ताय अरे काय झालं? अग अग कुणीतरी खेचल्यासारखं वाटतंय. अरे मला मी देवांच्या मनात काय आहे ते आपल्याला काय बी समजत नाही बघ. देव तुझी परीक्षा बघत असत्या. देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस ना? देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस ना? जर हे स्वप्न तुझ्या मनात असेल तर हे स्वप्न विसरून जा, कारण तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आणि जोवर तुझ्या मनात ही इच्छा आहे तोवर देव तुला कधीही भेटणार नाही. देवी तुम्हासने असं का वाटतंय हे ठाव नाही मला, पर माझ्या मनात तसं काय बी नाही हे कसं सांगू, कसं समजावू मी आता तुम्हासने? देवा तुम्हासने तर हे ठाव आहे ना ग. देवा तुम्हासनी माझी हात ऐकू येते ना वा? देवा तुम्हाला माझा आवाज ऐकू येते ना वा? देवा मला दर्शन द्या. देवा आता जो पत्तूर तुम्ही मला दर्शन देत नाही तो पत्तूर नाही तून जाणार नाही. Thank you.
देवा मैं तुमची पूजा के लिए हाय माझ्याकडून काय भी कमी पडला असेल तर माफ करा जी मळैया मळैया तुझ्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे पर देवा तुम्ही मला अजून भी दर्शन नाही दिलं जी मी तुला आश्वस्त करतो की मी तुला नक्कीच दर्शन देईन तुझी पूजा माझ्यापर्यंत पोहोचली आहे मळैया त्याच्यामुळे आता तू तुझा हट्ट सोड आणि अन्न पाणी घे मी लवकरच तुला भेटून दर्शन देईन शुभम भवतु आता ह्याला क्षमा नाही तुला आयुष्यभर असंच जगावं लागेल नाही नाही देवी आई जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर